गोवा 365 या कोकणी खबराचित्रात येवकार हांव जवाहर बर्वे पळयत खबरो विस्तारान। सत्तरीतल्या मोकसदारांक जर जमिनींचो मालकी हक्क मेळटा जाल्यार सत्तरीच्या भुंयपुतांक जमनी आनी घरांचे हक्क कित्याक मेळनात। सत्तरीच्या भुंयपुतान दिल्लीचो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला मुखार प्रातिनिधीक पद्दतीन प्रश्न मांडले आनी केजरीवालान तांकां जाप दिली, आमचे सरकार आयल्या उपरांत 6 म्हयन्या भितर तुमकां तुमचे जमिनींचे मालकी हक्क दितले। सत्तरी मावशेच्या कुळमाया देवळा कडेन आपाची ही बसका जाली। बसकेक दिल्लीचो मुख्यमंत्री आनी आम आदमी पार्टीचो मुखेली अरविंद केजरीवालान हजेरी लायली। ही बसका खास करून सत्तरीकारांचे प्रस्न आयकून घेवपा खातीर दवरिल्ली। नोकऱ्यो तर नाच, पूण जमिनी आनी हक्काच्या घराकय पादीशेर आशिल्ल्याची वस्तुस्थिती सत्तरीच्या भुंयपुतांनी केजरीवाला मुखार मांडली। आदी आयकात तांचो आवाज। तो प्रश्न मागून पालवान हाडपाले एकट्यान एक सुद्दां आमदार तो प्रश्न मागून कडेन पालना आनी ह्यो जागा आमच्या त्यो जागा उत्पादन घेतात आमचं हे आसतले तुमकां फुडें निवडून येयले आनी तुमकां तुमकां तुमच्या घरकार जाले हे सपोर्ट करता आमकां पयलो सोडोवपाक जाय। तशेंच आमचे लोक आहा म्हणजे आमी उमेरी करताले ते सुद्दां आलवारा बंद करता आमच्या गांवांत पण ती सुद्दां बरोबर थंय बळपाक जाता ती सुद्दां जागा म्हणजे आमकां लोन दिवपाक जाय। तशें हो एक आमचो प्रश्न आसा आनी आमचे जे भुरगे कळ्ळें जे आज शिकलेले आहा तेंचीय कामां जावपाक जाय हे तुमी करतले आनी करतले कित्याक पयली तुमी कशें केल्लेले आसा लायटीचे बी पाणी केल्लेले हे आमकां तो आयकून हांव खरें मानलेलें आहा आनी ना करतले आमचे जाता मावशीचो नांव आसूं पालीचो नांव आसलो किंवां दादे आसो झरणे आसो जावं आनी खंयचो गांव आसलो हांव पयलीं करतो हे जनमस्तो असो विचारता की जर खंयच्यो जमनी हेंच्या नांवार आसा काय आनी हेंचे घर तरी हेंच्या नांवार आसा काय तर म्हाका दिसता की हांगासर हे उत्तर कोणाक कडेन ना कित्याक हेका खबर आसा की आमचें घर सुद्दां आमच्या नांवार ना जमनी तर सोडून घाला पूण घर सुद्दां नांवार ना कारण कित्याक आमी घर पट्टी भरता तुम्ही समजदार की घर आमच्या नावार असा पण आज पर्यंत आमचे मालकी हक्क हे जावं ना आता म्हाका दिसता कितल्या पिढ्यान पिढ्यो जमीन जाल्लेली आसा की म्हाका दिसता हांगासर जे आमचे बुजुर्ग बसलेले आहात जाणटे बसलेले आहात त्यांना खबर आहात की त्यांच्या आयत्या पंजाबी जमनी असा पण काही लोकांचे हे पुर्तुगेज जमनी आहात की पेपर सुद्धा पुर्तुगेज असा पण ती सुद्धा जमनी मालकी हक्क ना कारण काय असा तर हे मालकी हक्क कित्याक घेऊन ना हेजेर सुद्दां विचार करपाक जायो आनी दुसरें जें आसा की आतां ज्यो कायदे म्हणटात ह्यो कायदे ज्यो अभयारण्यांत काडल्यात ह्यो कायदे म्हाका दिसता जवळ जवळ 50-60 वर्सांच्या पयलींच्यो कायदे की त्यो केन्ना आयद्यान केल्यो पंचायत केल्यो ही सुद्दां तांकां खबर ना आनी त्यो कायदे जेन्ना अभयारण्यांत वयता आनी ते तेंचे पोट आसा ह्या लोकांचे पोट आसा आनी हे लोक तेज्या वरसून खाता पिता जेयता पूण हेजेर जर विचार केलो जायत जाल्यार आमी आतां आमकां दिसता 60-70 वर्सां जाली तुमी निवडून दितात तेका निवडून दितात तो तुमी आमच्या सरपंच सरान म्हटलेलेच आसा की गेल्या उपरांत तो सांगता तुमच्यो जमनी कोण खाता हो तेजो प्रश्न आहा तुमच्यो जमनी कोण खाता जर शिकलेलो भुरगो गेलो जाय जाल्यार तेंकां सांगता तो आरे तुमी सिरवेशे कित्याक झगडटा आरे म्हशी घेया गोरां घेया तुमी तो धंदो करा आरे म्हाका एक सांग तेका सुद्दां टँक लावन दिवन जाय हेजो विचार तुमी केल्लो आसा ना जर आमकां जर आतां तुमी आतां शेतकरी जर लोनां केले जाय जाल्यार ते पयली गव्हर्मेंट जो कोण आसा तेज्या कडली सलेरी हाड म्हणटा हे तुमकां सगळ्यांक खबर आसा कारण कितें ते सलेरी जे म्हणटा सलेरी तर आमच्या कडेन ना सलेरी तर कोण आमकां दिवंक शकना हेजो जर आमी विचार केलो जाय जाल्यार हांव म्हणटा की आतां तितून जे आमच्या सलेरी जे आहात तेंच्यानी चडांत चड लक्ष घालपाचें की पयल्या करतो ही बेकारी नश्ट करपाची बेकारी नश्ट करून जेन्ना ह्यो जमनी ज्यो तेंच्यो जमनी मालकी हक्क जाता आतां आमच्या गणपत सरान म्हटले की सावाडेचें नांव घेतलें कोण आणखी घेतले घेतले तशेंच थाणे बी आसता कारण कितें आहा की हे मोकासदार आसता तेंचे जर मालकी हक्क जाता जाल्यार आमचे कित्याक जायना आमचे आमी आमी कितें म्हणटा जमीन आमची आहा ती पळय आलवारा जमीन आनी ती उतारे आसा तशें पूण आमच्या गांवांत कांयच जायना 50 वर्सां पळयता अजून कितेंच कळयना विशेष आतां आमी विशेष प्रतापी नाणो आतां 5 फावटी तरी आतां निवडून येयलो आसा 50 वर्सां जाल्यात निवडून येता
जाल्यार आमचें कितें करतले? कितेंच करूंक ना, घर लावप करूंक ना, जमीन करूंक ना, आनी तेजे जमनी सगळें गांवांत जाल्ले आसा. आमकां बी आयो प्रश्न आसा, आमचे मेन प्रश्न आसा तेजे जमनी जावं शकता. आमी गरीब कांय विचारता, जनतेचे जर आयले सगळ्या गांवांनी लोक अवशेश रडटा, कमी नावार ना, सरूच ना, आनी बेकारी घेवन भोंवता, आनी तो घेवन गाडयेन भोंवता, आनी आमी तिच्या फाटल्यान भोंवता. तरी हांवें म्हणटा की आमकां बसून बसून कळटलें आमी लोक, आमकां लोकांक सगळें भरून उलयले. हांव कशें आमची घालेली आमकां चार दिवस चार दीस कितें म्हणटा की तुमकां कितें हें दिता तें दिता म्हणून. आनी इलेक्शन टायम जालें की आमच्या भावान मात्र लाजी आमी धाडून घालता. आनी आतां आयकुया केजरीवालान सत्तरीकारांक दिल्ली थाकाय. ताणें सत्तरीकारांचे जमनीचे डॉक्युमेंट्स पळयले आनी सोमतेच सांगले सरकारान हांकां तांच्यो हक्काच्यो जमनी दिवं येतात, बऱ्या दर्ज्याची सकुलाय दितले. ताणें उतर दिले, इसमें लिखा हुआ है कि इस जमीन का मालिक गोवा सरकार है और आगे लिखा हुआ है कि ये लोग जो है इन्होंने इस जमीन पर कब्जा किया हुआ एनक्रोस्ट बाय. अरे बाबा, ये लोग तो बेचारे पिछले 50 साल 60 साल से इस जमीन के ऊपर मुझसे भी ज्यादा खेती कर रहे हैं, उन्होंने जमीन पे कैसे कब्जा किया हुआ. तो मेरा अपना मानना है कि सरकार चाहे तो इसको जमीन को आपके हवाले कर सकती है, इसमें कोई आपत्ति नहीं, इसमें कोई. मैं भी थोड़ा थोड़ा कानून पढ़ा हूं और ये तो बहुत बड़े आपके वकील हैं, इन्होंने भी बताया. तो आज मैं आपको यहां पे वादा करके जा रहा हूं, सरकार बनने के 6 महीने के अंदर आपको आपकी जमीन का मालिकाना हक मिलेगा. यहां पे गवर्नमेंट स्कूल है कैसा है? अच्छा है. गवर्नमेंट स्कूल की खराब है? खराब है, बहुत खराब है. पहले दिल्ली में भी गवर्नमेंट स्कूल बहुत खराब थे, टीचर्स नहीं थे, टीचर्स आते नहीं थे, सारे स्कूल टूटे पड़े थे, बच्चे आते नहीं थे, बच्चे अपना नाम कटा लेते थे, बहुत बुरा हाल था सरकारी स्कूलों का. हमने स्कूल इतने शानदार कर दिए, इतने अच्छे कर दिए कि अब प्राइवेट स्कूल से लोग अपने बच्चों को निकाल निकाल के सरकारी स्कूल में भर्ती करा रहे हैं. इतने शानदार स्कूल है और इतने अच्छे रिजल्ट आ रहे हैं सरकारी स्कूलों में. आप लोग चाहते हो ना आपके बच्चों की पढ़ाई अच्छी होनी चाहिए? बच्चों को पढ़ाना चाहते हो? नहीं चाहते हो? बच्चे पढ़ेंगे लिखेंगे तभी तो बड़े होके अच्छे बनेंगे. सब लोग, हर माँ बाप चाहता है कि मेरा बच्चा बड़ा होकर बड़ा आदमी बने, चाहता है कि नहीं चाहता है? गरीब आदमी भी, गरीब आदमी को भी लगता है कि अगर मेरे पास थोड़ा सा पैसा है तो मैं उसको अच्छे स्कूल में पढ़ाना चाहिए. अब दिल्ली के सारे सरकारी स्कूलों के अंदर पढ़ाई अच्छी हो गई, गोवा के अंदर भी हर गांव के अंदर अच्छा गवर्नमेंट स्कूल खुलवाएंगे जैसे दिल्ली के अंदर. ब्यूरो रिपोर्ट, गोवा 365. गोवा एट 60 सेलिब्रेटिंग डेमोक्रेसी आनी राष्ट्रीय बायल संसद चर्चा सत्राचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर उक्तावण जाले. ही दोनूय चर्चा सत्रां गोंय विधानसभा आनी सरकारी MIT जोड पालवान घडून हाडली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, सरकारी MIT संस्थापक राहुल कराड, बाणावलेचो आमदार चर्चिल आलेमांव आनी हेर मानेस्ताचे हजेरेर ह्या दोनूय चर्चा सत्रांचे उक्तावण केले. गोयचे 60वे मुक्ती वर्स आनी भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिसाच्या निमतान ही कार्यावळ घडोवन हाडली. राष्ट्रीय बायल संसदेन सुरवात जाली. गोंय बायल संसदेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बायलांचो बरो प्रतिसाद लाभलो. हेर राज्यातल्यान आयिल्ल्या विद्यार्थिनींनी आपले मत मांडले. नॅशनल वुमन पार्लमेंट आसतलो, नॅशनल पंचायत पार्लमेंट आनी यूथ पार्लमेंट, 5 दिसांचो हो लोकशाहीचो उत्सव गोंयातल्या प्रत्येक सेक्टरांतलो, मागीर महिलांतलो आसतलो, युवकांतले आसतले, लोकप्रतिनिधींतले आसतले, ते खंय तरी हांगासर येवचे, तांच्यांनी भासाभास करची, तांच्यांनी डिस्कशन करचे. नॅशनल लेवला वयले जे वेगवेगळे पॅनलिस्ट हांगासर आयिल्ले आसा तांकां वेगवेगळे प्रश्न विचारचे, तांच्या कडेन डिस्कशन करचे, डिबेट करचे. थंयसर आशिल्ल्या प्लॅटफॉर्मा वयल्यान तुमकांय उलोवपाची संद मेळटली. आयज येयल्या म्हणून न्ही, तुमकां तुमी जाय जाल्यार फाल्यांच्याय दिसा तुमी पार्टिसिपेट जावपाक शकता. इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव आसात, तांच्यांनी पंचायत पार्लमेंटाकूय रिप्रेझेंटेटीव जावपाक शकता. म्हज्यो भयणी 18 ते 35 वयोगटांतल्यो ज्यो हांगासर हजर आसात, तांच्यांनी यूथ पार्लमेंटातूय बी तुमी पार्टिसिपेट जावं येता. आनी निश्चितच ह्या तिनूय पार्लमेंटाच्या माध्यमांतल्यान करियर आसतलो, बिजनेस आसतलो, जॉब ऑपॉर्च्युनिटीज आसतली, लिडरशीप क्वॉलिटीज आसतल्यो. ह्यो वेगवेगळ्या सेक्टरांत आमच्या गोंयच्यो महिला, म्हज्यो भगिनी फुडें येवच्यो, ताच्या खातीर गोंय सरकारान हो नॅशनल यूथ नॅशनल महिला पार्लमेंट हांगासर आयोजीत केला. बाब राहुल कराड हांणी बरी आयडिया खरें म्हटल्यार आमच्या मुखार दवरली. गोंय जाण्या गोंय
सगळ्या लोकां मुखार एक टुरिस्टीक स्टेट म्हूण जाणा जावन आसा. गोंय जाणा जावन आसा इफी खातीर, गोंय जाणा जावन आसा बिचा खातीर, गोंय जाणा जावन आसा आमच्या चर्ची खातीर, देवळां खातीर, गोंयच्या संस्कृती खातीर. बट निश्चितच म्हणजे म्हाका दिसता सेलेब्रेशन ऑफ डेमोक्रसी होय उत्सव गोंयात अशाच पद्दतीन मनोवचो. गोंयच्या विधानसभेतल्यान म्हाका दिसता दर दोन वर्सांतल्यान अशा पद्दतीचो हो लोकशाहीचो उत्सव साजरो करपाक कांयच हरकत ना. देशभरातले वेगवेगळे लोक हांगासर लोकशाहीचो उत्सव साजरो करपाक येवचो. आनी इफी सारको उत्सव जर दर वर्साक जाता आसात जाल्यार सेलेब्रेशन ऑफ द डेमोक्रसी दोन वर्सांनी एकदां गोंयात कित्याक जावने, जेणे करून वेगवेगळे कडले लोक जे आसा हांगासर येतले आनी वेगवेगळ्या विशयाचेर भासाभास करतले, उलयतले हाजी म्हाका खात्री आसा. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. समारा फातोडेर कोलवा पुलीस स्टेशना कडेन अपघात जालो. गाडयेन पुलीस स्टेशनाची इमारतीकच धपको दिलो. ह्या अपघातात पुलिसांक कांयच दुखापत जावंक ना, जाल्यार गाडी चलोवप्याक मात बरोच मार बसला. ताका बांबोळेच्या गोमेकोत उपचारा खातीर व्हेला. थळाव्यांनी पुलीस स्टेशन दुसरी कडेन व्हरचें अशें सरकारा कडेन मागलां. ह्या अपघातात पुलीस स्टेशनाची इमारत कोसळून गाडयेचे कुडके जाले. समाज वावुरपी सांगतात सरकारान हे पुलीस स्टेशन दुसरे कडेन व्हरपाची प्रक्रिया आदीच सुरू केल्ली, जागो लेगीत सोदून दवरिल्लो पूण फायल हाल्ली ना. सरकारान जाता तितले बेगीन हाजेर लक्ष दिवचे अशें समाज वावुरप्यांनी मागला. आयकात. पळोवपाक गेल्यार आख्खे सारकेल्ले ते आख्खे मोडोन गेला. तुवें पिलर चोयले सगळी डॅमेज जाले कंटिन्युअसली पिलर. ओके, बट फॉर्च्युनेट इनफ जो कोण गाडी चलयतालो तेका मार लागला तो जीएमसींग ऍडमिट आहा. बट प्रेज द लॉर्ड पुलिसांक कांय जावंक ना अजून देखून जशें इन्फॉर्मेशन मेळना तशें करून. बट खबर ना सरकार हे टेंडर पास जावनूय बी पुलीस स्टेशन कित्याक शिफ्ट केलें ना. ते ऑलरेडी टेंडर पास जावन पुलीस स्टेशन अलॉट केलोलें आहा नियर टू कोलवा बीच आफ्टर द सर्कल. बट स्टील अजून देखून तेमी शिफ्ट केल्ले ना. सो सरकारा कडे एक विनवती करता जाता ते बेगीन न्यू बांदचे म्हणून. हय, न्यू बांदपाक आनी जाता ते बेगीन हे पुलीस स्टेशन थिंगा शिफ्ट करचे. आज आमच्या फाटल्यान तुम्ही पळयतात जे कोलवा पुलीस स्टेशन जे आसा ह्या पुलीस स्टेशनात राती बरी फाल्यार अर्ली इन द मॉर्निंग हांगा एक गाडी जी आसा ती मारून आज हे पुलीस स्टेशन किती दैदिका जाल्या ही तुमकां आज दिसपडटा. ही जी गाडी आसा हे गाडयेन पळय जी इतली स्पिडीन जी येवन जी कोलवा पुलीस स्टेशनां मारली तेजेर तुमी समजोवपाक शकतात की कितली ड्रायव्हर जो आसा तो कितली स्पिडी आसलो तो. आनी आज आमच्या फाटल्यान तुमी त्या गाडयेची परिस्थिती पळयतात. आज आमच्या फाटल्यान पळय गाडी आसा, ह्या गाडये तुमी पळयात हे गाडयेक कितें आसा आधार जाल्यार हांगच्यान पळोवचे तुमी. ह्या गाडये सुद्दां कांय आधार ना. आज जे सोशल एक्टिविस्ट जे आसा तेणी आज म्हाका कडेन आसा की हें जें पुलीस स्टेशन आसा हें कंप्लीट डॅमेज जाले कडेन आसा. आनीक हें डॅमेज जाल्ले कारणान हें बेगीच्या बेगीन शिफ्ट करपाची गरज आसा. कित्याक ह्या पुलीस स्टेशन जें आसा हें खूब वास्ट एरिये भितर आसा, खूब व्हड एरिया आसा. आनीक सरकारान हेजे पयलीं सुद्दां एक्वायर करून सुद्दां टेंडर जाले कडेन आसा तरी पूण हें पुलीस स्टेशन शिफ्ट जायना. आज ह्या निमतान तरी ही गाडी मारल्या त्या निमतान तरी हें बेगीच्या बेगीन सरकारान मना घेवन हें शिफ्ट करपाची प्रयत्न करचो. आज हो जो गाडयेचो ड्रायव्हर आसा तो सिरियसली इंजर्ड आसा आनी ताका बांबोळी हॉस्पिटलांत एडमीट केले कडेन आसा. गोवा 365 खातीर कोलवा साकून रमेश नायक राव. आतां घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया उरिल्ली खबरो. कला आनी सांस्कृतीक मंत्री गोविंद गावडे सध्या लोकांच्या घरा वचून तांच्यो भेटी घेवपाक लागला. हे मजगती लोकांचे प्रश्नय सोडोवपाचो तो यत्न करता. केरी वाठारात कला आनी सांस्कृतीक मंत्री गोविंद गावडेन सध्याक प्रचाराक सुरवात केल्या. ह्या निमतान ताणें लोकांक पयलींचे हुमकळत पडिल्ले प्रस्न सुटावे करतलो आनी तेच बरोबर नवे प्रकल्प हाडून बेरोजगारीचो प्रस्न सोडयतलो अशेंय उतर ताणें दिले. ताका लोकांचो बरो प्रतिसाद मेळ्ळो. आमसर भोंवता आमी कितें वचपा न्हू, कारण आमकां लागून तेणी इतके उदकाचे आमकां त्रास, आमकां उदक दिल्लें आसा. बाकीचे जग म्हणपा उदकाची आमकां इतकी सोय केल्ली आसा तेन्ना आमी येतली अशें म्हणून आई सगळ्यो आई भयणी सगळ्यो म्हाजे भायर सरली आसा. आमी 2022 हे गेल्या टायमार 1-4,800 मतां निवडून येतले. ह्या टायमार म्हाका दिसता 7,000 निवडून आमचे भाई येतलेच येतले. 2012 पासून ज्या वेळाचेर हांवें ह्या मतदारसंघान पांय दवरलो आनी त्या वेळाचेर सुद्दां
समस्त मजे प्रियो मतदार संघाचे युवत जे असतात ते पूर्णपणे जुडिल्ले आशिल्ले कारण तांका एक विश्वास असा तांका एक आत्मविश्वास असा की ह्या मतदार संघान नवी दिशा दिवपा खातीर एक हांव प्रयत्न करतलो जरी आमी 2000 फाटल्यान उरले जाल्यार 2017 ज्या तरेन उदंड असो प्रतिसाद मेळून आणि जैतिवंत झाले नंतर आज ज्या तरेन आणि खास करून ह्या केरी भागांत जे आम्ही असा तातून भीतर अत्यंत महत्वाची साधन सुविधा आणि जी अत्यंत गरज असा अशी साधन सुविधा आम्ही आज उभे केल्ले असा त्याच भशेन आज युवकांकडल्यान म्हजे कडल्यान बरीचशी अपेक्षा असा आणि ती अपेक्षा पूर्ण करपा खातीर त्यांनी म्हजेर एक विश्वास दवरलेलो आसा आणि त्याचे खातीर हांव कटिबद्ध असा सांगपाचे म्हळ्यार जशें म्हज्या सरपंचान म्हणलें म्हज्या आईन म्हणिल्लें आसा की आमी 2012 जे एका प्रत्येक कुटुंबा कडल्यान आमी एक नातें जोडिल्लें आसा रक्ताचें नातें आमी जोडिल्लें आसा आणि म्हणूनच येदो व्हडलो हो समूह आणि यूथ जो आसा तो प्रचंड आपलो वेळ काढून आज म्हजे खातीर डोर टू डोर कॅम्पेनिंगाक दिल्लो आसा खरें म्हणल्यार आमकां डोर टू डोर कॅम्पेन क्लिक करपाची गरजूच नाशिल्ली कारण प्रत्येक घरांत ज्या देवळाचेर म्हाका हांव वतां त्या देवळाचेर कितें सांगतात की बाबा तूं येवपाचो गरज ना आमकां खबर आसा आमकां कितें करपाक जाय तें म्हण तरी आसतना म्हजें कर्तव्य म्हजे एक तांचे एक सगळ्यांचो आशिर्वाद घेवचो म्हणून सगळ्या जाणटेल्यांक मेळटा कारण भुरगे म्हजे बरोबर सातत आसात प्रत्येक घरांतलो भुरगो म्हजे कडेन जुडिल्लो आसा तो एक काळजांत जुडिल्लो आसा विचारांनी जुडिल्लो आसा आनी होच विचार उडपा खातीर तातूंतल्यान एक नवें कितें तरी उत्पन्न करपा खातीर म्हजो सातत्यान धडपड आसतली हांव कितें खातीर येयला जाणा म्हाका कोणें आपोवना हांव उमेदी खातीर येयला तेन्ना आमचे उदकाक गोविंदगावडेन खूब त्रास काडलेले आमकां आतां उदक मेळ्ळें तेन्ना गोविंदगावडे हो निवडून येतलोच गोवा 365 खातीर फोंडेच्यान कृष्णा नायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या मार्गदर्शनाखाला हेर 4 राज्यांबरोबर गोंयातय भाजपाक यश मेळटले गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेन सांगले भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बसके उपरांत पत्रकार परिषदेत त्यांनी ही आस्त उक्तायली भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची हायब्रीड बसका झाली फेब्रुवारीत जावपी 5 राज्यांच्यो विधानसभा वेंचणुकांनी जैत मेळोवप हो हे बसकेचो मुखेल अजेंडा असलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि JP नड्डान मार्गदर्शन केले जाल्यार गोयात हे बसकेक मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे भलायकी मंत्री विश्वजीत राणे पंचायत मंत्री माविन गुदिनो आदलो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सतीश धोंड हजर असले सरकारचे अभिनंदन पंतप्रधानांचे अभिनंदन ज्या सर्वे रिपोर्टा भितर ते बऱ्या तरेचे पंतप्रधान अशा तरेची प्रतिमा समंदर देशभर जी असा जगभर असा त्या संदर्भातले त्यांचे अभिनंदन जे असा हे अभिनंदन करणारो ठराव मांडलो गेला तो ठराव आमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्यानी तो ठराव मांडलो त्या ठरावा भितर वेगवेगळे विषय आशिले एकंदर तांच्यांनी ज्या तरेन या देशा भितर 100 कोटी जनतेक वॅक्सिनेशन दिल्लो दिवपाचो विषय आसत किंवा COVID-19 महामारी जातकच देशा भितर पहिल्या वेळार म्हणजे सांगले एक कोविड झाल्या नंतर एप्रिल महिन्यात त्यांच्यांनी सांगले एक डिक्लेअर केले हे केले 16 एप्रिलाक की आमच्या देशा भितर आम्ही वॅक्सिन करपाक जाय म्हणून आणि सांगले 16 जानेवारी किंवा 9 महिन्याच्या कालावधीत या देशा भितर पहिल्या वेळाचेर हे वॅक्सिन जे असा हे आमचे स्वतःचे वॅक्सिन कोविशिल्ड कोवॅक्सिन ही तयार करपाक लागून दिल्लो सायंटिस्टांक तेंच्यांनी दिल्लो हातभार एक कॉन्फिडन्स आणि त्या लागून देशभरा भितर आम्ही आज जी थर्ड वेव्ह येता ही म्हणटाली ही केवळ कोविड वॅक्सिन हे दिल्या कारणान तातूंत थोडंसो कंट्रोल हाडपाक शकले वेगवेगळे विकासाचे मार्ग असत डेव्हलपमेंट असत ह्या संदर्भातली केली सरकार म्हणून कामां असत हाका लागून एक अभिनंदनाचो ठराव हो आमचे योगी आदित्यनाथजी हांच्यांनी मांडलो ज्या स्टेटी भितर निवडणुका जावपाच्यो आसात ह्या स्टेटींतले निवडणुकेच्या संदर्भातले ऑर्गनायझेशन आणि पॉलिटिकल ह्या संदर्भातले उलोवप वेगवेगळ्या राज्या भितर केले गोंया भितर हांवें स्वता संघटनेच्या माध्यमात संघटन म्हणून आम्ही कितें तयारी केल्ली आसा आणि येणाऱ्या दिसांनी कितें करपाचे आसा ह्या संदर्भातली माहिती हांवें म्हजे उलोवप केले आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी एकंदर कितें सरकार करत आसा आणि येणाऱ्या दिसांनी सरकार म्हणून कितें कार्यक्रम आसा ह्या संदर्भातली माहिती तांच्यांनी दिली एकंदर 5 राज्यांची ज्या तरेन प्रत्येकान रिपोर्टींग केलें ते जर पळयले जाल्यार म्हाका दिसता एक बऱ्या तरेचे उत्साही वातावरण जालें त्या नंतर एकंदर ह्या सगळ्याचे कन्क्लुडींग रिमार्क
आमचे पंतप्रधान भारतीय भारत देशाचे पंतप्रधान आमचे वरिष्ठ नेता नरेंद्र मोदी जी हे यांनी समारोप केला। गोवा 365 खातीर पणजेच्यान इरशाद शेख। आणि आयचे हे कोकणी खबरचित्र हंगा सोपता। कोरोनाची फाटभुयेर घेवया जातनाय, वापरुया मास्क, वापरुया सोशल डिस्टन्स आणि सांबाळुया भलायकी। मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365। मोग आसचो।